ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतात वीज पोहोचत नसल्यानं शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करताना अनेक अडचणी येतात. यावरच एक पर्याय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने एक महत्त्वाची योजना आणली आहे. ही योजना म्हणजे कुसुम सोलार योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलार कृषीपंप मिळणार आहेत, त्यामुळे शेतीच्या पाण्याच्या अडचणी सुटण्यास शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, या योजनेसाठी कोणते कागदपत्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणार आहे, या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सुधीर काकडे एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत करतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 5 वर्षात 5 लाख सोलार पंप देण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 1 वर्षासाठी 1 लाख सोलार कृषी पंप मंजूर सुद्धा करण्यात आलेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता या सोलार कृषीपंपासाठी अर्ज करू शकता. राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेनुसार 3 HP, 5 HP आणि 7.5 HP क्षमतेचे कृषीपंप मिळणार आहेत. म्हणजेच 2.5 एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3 HP, 5 एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 5 HP, तसेच त्यापेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 HP आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेचे सोलार पंप मिळणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना स्वखर्चानं यावरती बल्ब किंवा इतर उपकरणंही लावता येणार आहेत. जे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील त्यातील खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90%, तर अनुसूचित जातीत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 95% अनुदान असणार आहे. तर उरलेली रक्कम ही शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा म्हणून भरावी लागणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाऊर्जेच्या वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली आहे. फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे जे शेतकरी या योजनेसाठी सर्वात आधी अर्ज करतील त्यांना सगळ्यात आधी हे कृषी पंप मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना फक्त त्याच शेतकऱ्यांसाठी आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज पुरवठा पोहोचलेला नाही आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ही अट लक्षात घेणं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरी अट म्हणजे शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणाऱ्या नद्या, नदी नाल्यांच्या शेजारी असणारे शेतकरी आणि शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे सर्व शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी ठरणार आहेत. तसंच अटल सौर कृषीपंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत अर्ज करूनही अद्याप कृषीपंप न मिळालेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला 7/12 उतारा, आधार कार्ड, कॅन्सल चेक किंवा पासबुकची झेरॉक्स आणि पासपोर्ट फोटो आवश्यक असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेतात विहीर, कूपनलिका असतील तर 7/12 उताऱ्यावर या सगळ्या गोष्टींची नोंद असणं आवश्यक असणार आहे. तसंच एकापेक्षा जास्त नावं या 7/12 असतील तर इतर लोकांचं ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक असणार आहे. 200 रुपयांच्या बॉन्डवरती हे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. तर शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदारांचं ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक असणार आहे. त्यामुळे मंडळी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तसंच तुमच्या सूचना कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.